आपल्याला असं स्वरूप लक्षात येईल की इथे उत्पत्ती होऊ शकतं, त्या ठिकाणी सुद्धा आपण औषधाची फवारणी करणार आहोत. सर, मागच्या वर्षी ज्या प्रकारे प्रशासनाच्या वतीने डेंग्यू आजार नियंत्रण मिळण्यासाठी पथकं तयार करून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आलं होतं, यावर्षी देखील ती उपाययोजना होणार आहे का? हो, आम्ही मी मगाशी सांगितल्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली त्यामध्ये असं ठरलं आहे की आरोग्य विभागाच्या अखत्यारीत मंगळवारला आमच्याकडे जे आपण जे सांगितलं सर्वे करणारी जी टीम आहे किंवा आरोग्य विभागामध्ये काम करणारी जी कर्मचारी आहे यांचं मंगळवारला प्रशिक्षण होणार आहे. ह्या प्रशिक्षणामध्ये डेंग्यू रोग उत्पत्ती आणि त्याचा प्रतिबंध कसं करायचं या अनुषंगाने ह्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार आहे आणि मग प्रशिक्षण झाल्यानंतर यांना प्रत्यक्ष फील्डवर आम्ही पाठवणार आहोत आणि यांच्या माध्यमातून डेंग्यू तसेच इतरही जे रोग आहेत त्याचा प्रसार होऊ नये, फैलू नये या अनुषंगाने आम्ही उपाययोजना करणार आहोत. माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग झालेली आहे. यामध्ये पावसाळ्यापूर्वी जी रोगराई निर्माण होतं या अनुषंगाने आम्हाला वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण वर्धा शहरातील जे काही नाले आहेत जिथे पाणी तुंबल्या जातं किंवा जिथे अस्वच्छता होईल त्याची स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे. नागरिकांना आपण आवाहन करणार आहोत की हा जो मधला पिरियड असेल म्हणजे मे संपणे आणि जून चालू होणे याच्यामध्ये उकाळा निर्माण होतो तर अशा याच्यामध्ये कूलरसुद्धा चालू राहतात, त्यामुळे कूलरमध्ये जे काही पाणी साचलेलं आहे त्यामध्ये डासांच्या अळ्या होणार नाही या अनुषंगाने त्यांनी आपल्याकडे दक्षता घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी किंवा वापरण्याचं पाणी आपण स्टोअर करतो किंवा साचून घेतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला अळ्या किंवा हे दिसून आल्या तर त्याला ते पाणी फेकून द्यावे अशी मी सर्वांना आवाहन करतो. तसेच माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये असं ठरलं की जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि इतरही क्षेत्रांमध्ये शनिवार हा कोरडा दिवस पाळायचा आहे, ज्याला आपण ड्रायडे म्हणतो. कोरडा दिवस म्हणजे त्या दिवशी आपण ज्या याच्यामध्ये भांड्यामध्ये किंवा ड्रममध्ये किंवा माठामध्ये पाणी साठवतो ते साठवण्याचे जे साहित्य आहे ते सर्व साहित्य त्या दिवशी रिकामे करायचे, कोरडे करायचे, उन्हामध्ये ठेवायचे आणि जो कोरडा कपडा आहे त्या कपड्याने त्याच्यावर फिरवायचं आणि त्याला स्वच्छ करायचं. फिरवण्यामागचा उद्देश आहे की जर समजा त्या भांड्याला त्या डासाचे अंडे वगैरे जे चिकटून असते ते क्रश होतात आणि त्यामुळे पुढे पाणी भरल्यानंतर त्याची उत्पत्ती होत नाही, त्यामुळे कुठलंही रोगराई निर्माण होण्याच्या पूर्वी जर आपण काही उपाययोजना केली तर त्यातून त्याचा प्रकोप कमी होतो. आणि म्हणून नागरिकांना माझी विनंती राहील की पाणी गाळून आणि स्वच्छ करून उकळून पिलं पाहिजे. साठवलेलं पाणी हे 8 दिवसातून 1 दिवस ड्राय डे कोरडा दिवस पाळून त्यामध्ये नियमित सुधारणा केली तर मला वाटतं आपलं वर्धा शहर रोगराईपासून मुक्त राहील. सर, गप्पी माशांचं देखील वाटप हा विषय नगर परिषदेत? हो, गप्पी माशांच्या बाबतीत आरोग्य विभागासोबत आमची चर्चा झाली, त्यांनी आम्हाला गप्पी मासे देण्याचे कबूल केलेले आहे. आपण पण आपल्या क्षेत्रातील काही सार्वजनिक ज्या विहिरी आहे ज्याचं पाणी फक्त वापरण्यासाठीच घेतलं जातं अशा ठिकाणी सुद्धा गप्पी माशांचं संकलन करणार आहोत. परंतु गप्पी माशाचा हा उपयोग जो आहे जेव्हा पावसाळा चालू होईल आणि पाणी साचेल म्हणजे मग काही ठिकाणी डोपकेस असतात किंवा खाली प्लॉट्स असतात, साधारणतः अशी तक्रार येतात, अनुभव असा आहे की खाली प्लॉट्स असले की तिथे पाणी साचतं, तर अशा ठिकाणी ह्या गप्पी माशांचा वापर केला जाईल. त्याबरोबर काही औषधांचं सुद्धा फवारणी त्यावेळेस जिथे जिथे आपल्याला असं स्वरूप लक्षात येईल की इथे उत्पत्ती होऊ शकतं त्या ठिकाणी सुद्धा आपण औषधाची फवारणी